चीज आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट मध्ये आपल्याला पापलेटच दिसतात। तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्का जोडी चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र खंडेकर आज आलो इथे रोडंडा पक्तीला। आता आपण बघूया रोडंडा पक्तीला कुठली मच्छी आपल्याला बघायला भेटते। आता मी लवकरात लवकर रोडंडा पक्तीला जाऊन तुम्हाला काय मच्छी आली आपल्या पक्तीला लवकरात लवकर दाखवतो। मित्रांनो आपला प्लॅन मध्ये थोडासा सा चेंज झालाय, आपण आता चाललोय मच्छीमारी दाखवतोय मी तुम्हाला। तर आपण या बोटीने चाललोय, तर आपण मार्केट नंतर पण बघू शकतो, त्यामुळे मी इथे बोट चाललेली, त्यामुळे मी आता तुमच्यासाठी मच्छीमारीची व्हिडिओ घेऊन येते। तर आपण आज मच्छीमारी कशी करतात ते बघणार आहोत। आलेलो आहोत इथे डोलीजवळ, आता आपण इथे डोल पालवतोय, तर मी तुम्हाला दाखवतो कशी डोल पालवतात। तर तुम्ही बघू शकता आपली डोल आता वरती आलेली आहे। तर मित्रांनो आपल्याला या डोलीमध्ये कोलीम आलेला आहे। हा बघा कोलीम आलेला आहे आपल्याला या डोलीमध्ये आणि कालीटे पण आलेले आहेत। कोलबी पण आहे बघा, फ्रेश कोलीम आहे, ताजा ताजा कोलीम भेटले आपल्याला बघा। आणि एक कोलबी पण आलेली आहे आणि इथे बघताय कालीटे आहेत। आता आपण इथे दुसरा डोल पालवायला आलोय, दुसऱ्या डोलीत आपल्याला काय भेटतंय ते सुद्धा आपण आता बघून घेऊया। आता आपण तुम्ही बघू शकता इथे दुसरी डोल पण आलेली आहे आपली वर। तर या डोलीत काय मच्छी आपण बघूया। तुम्ही इथे बघू शकता आपल्याला दुसऱ्या डोलीत कोलंबी आली आहे, कोलबी आणि हे कालीटे आलेले आहेत आणि तसाच कोलीम पण आलेला आहे जवळा। मित्रांनो आता पाऊस आला आहे आणि आता आपण तिसरी डोल पालवायला आलो आहे। तर तुम्ही बघू शकता तिसरी डोल खेचतायत हे। तर तिसरी डोलमध्ये आपल्याला काय मच्छी भेटते आपण बघूया। आपली तिसरी डोल पण वरती घेतलेली आहे। दोन आपल्याला कोलव्या भेटलेल्या आहेत।
तिसऱ्या डोलीत पण आपल्याला कोलिमच आलेला आहे। तिसऱ्या डोलीतले कोलिम आणि हे दुसऱ्या डोलीतला कोलिम आहे आणि हे म्हणजे आपण पहिली डोल पालवली त्यातला हा कोलिम आहे। बघा किती फ्रेश कोलिम आहे। मित्रांनो तुम्ही ते बघू शकता मच्छी घेण्यासाठी किती गर्दी जमली आहे। मित्रांनो आता आपण बोटीतून उतरले आहोत आणि मला माझा मामा हाक मारत होता, त्यांनी काहीतरी घोडा मासा आणलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो घोडा मासा। हा बघा तुम्ही इथे बघता हा घोडा मासा पकडलेला आहे, तोंड बघ घोड्यासारखं। हा बघा जर का हा घोडा मासा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा घोडा मासा कसा वाटलाय तुम्हाला। हा बघा मस्त वाटतंय, त्याचं तोंड पण घोड्यासारखंच असतं। चालतो याचे कानाजवळ पंख असतात। मित्रांनो तुम्ही इथे बघता इथे आपला मुशी आहे आणि मी हे बघा इथे शार्क आहे आपल्याकडे आणि इथे बघताय तुम्ही पापलेट आहेत। हे बघा पापलेट आहेत इथे। हे बघा मित्रांनो किती मोठा पापलेट आहे आपल्या जवळ, आपला शार्क आहे मुशी। वा किती मोठी मुशी आहे। मी बघतोय मित्रांनो इथे माझ्यासोबत एक काका आहे। काका तुमचं नाव काय? विश्वास टिवळेकर। तर इथे विश्वास टिवळेकर हे यांचं नाव आहे आणि हे पापलेट आहे त्यांच्याकडे आणि मुशी पण आहे। तर पापलेट कसं कोळी आहे? 4000 रुपये मोठा पापलेट। मोठा पापलेट 4000 रुपये कोळीने विकतात। तर तुम्ही बघू शकता इथे बरेचसे पापलेट आहेत। हे बघा बरेचसे इथे पापलेट यांच्याकडे आहेत, मोठे मोठे आहेत आणि 4000 रुपये कोडी आहेत पापलेटचे। तर हे बघा मित्रांनो तुम्ही इथे बघता आपल्या इथे प्रॉन्स आहेत मोठे मोठे, कोलंबी कोलबे आहेत। हे बघा एवढी मोठी आहे कोलबी आहे। तर कसा वाटाय काकी? हां कसा वाटाय कोलबीचा? वाटा तो 1000 रुपये हा सर्व वाटा आहे। तुम्ही बघू शकता किती कोलंबी आहे आणि इथे पापलेट पण आहे त्यांच्याकडे। 1500 रुपये पापलेट आहेत सांगतायत। मित्रांनो तुम्ही इथे बघताय पापलेटच पापलेट दिसत आपल्याला। तर कसा भाव आहे पापलेटचा? आता आमची 2400 रुपयाची खरेदी आहे। आता 2400 रुपयाची यांनी खरेदी केलेली आहे पापलेटची आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केटमध्ये आपल्याला पापलेटच दिसत आहेत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आत्ताच घरी आलेलो आहे आणि तिकडे खूप पाऊस असल्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो आणि आत्ता पण खूपच पाऊस आहे इथे। हे बघा पाऊस चालूच आहे इथे अलिबागमध्ये। आता मी रेवरेंड्यामध्ये आहे तर पाऊस चालूच आहे त्यामुळे मी ब्लॉग एंड करू नाही शकलो। तर आता आपण ब्लॉग एंड करूया। तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, नवीन नवीन रेसिपीजमध्ये। तर चला बाय।